काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज समस्त हिंदू समाजानं शिवाजी चौकात निदर्शनं केली त्यानंतर निदर्शकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काश्मीरमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी विविध मागण्या केल्या काश्मीरमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार गंभीर असून काश्मीरमधून हिंदूंना हकलण्याच्या कटाचा हा भाग आहे त्याची गांभीर्यानं दखल घेऊन काश्मीरी हिंदूंना संरक्षण पुरवावं अशी मागणी आंदोलकांनी केली गेल्या आठवड्यात काश्मीरमधील हिंदू कुटुंबांवर आतंकवाद्यांकडून भ्याड हल्ले झाले त्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे हल्ल्यांच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात समस्त हिंदू समाजानं छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं केली त्यानंतर विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे कर देण्यात आलं या निवेदनाद्वारे काश्मीरी हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली काश्मीरी विस्थापित हिंदूंचं पुनर्वसन करावं काश्मीरमध्ये नोकरी किंवा व्यवसायासाठी गेलेल्या हिंदूंना संरक्षण मिळावं आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसंच गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यांमागील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी राहुल पवार सौरभ निकम मानसिंग पाटील विनायक माने प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते